भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले आज नागपुर आए हुए हैं। इस दौरान उन्होंने एयरपोर्ट पर पत्रकारों से विविध मुद्दों पर संवाद साधते हुए कहा कि जिस तरह की धमकी देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को दी गई है, ऐसी धमकियों से डरने की बात नहीं है, क्योंकि इससे निपटने के लिए केंद्र और राज्य सरकार की सुरक्षा यंत्रणा सक्षम है। इस दौरान पत्रकारों ने बावनकुले से राज्यपाल द्वारा छत्रपति शिवाजी महाराज पर की टिप्पणी पर सवाल करने पर प्रदेशाध्यक्ष बावनकुले बोले, जब वे महाराष्ट्र के राज्यपाल बने तब से उन्होंने छत्रपति शिवाजी महाराज से संबंधित जो भी विषय लाए उन्हें संवेदनशीलता से संभाला है। भाजपा के सभी कार्यकर्ता छत्रपति शिवाजी महाराज की प्रेरणा से कार्य करते हैं। ऐसा करते हुए वे बोले कि एक तरफ राहुल गांधी ने स्वतंत्रता वीर सावरकर पर टिप्पणी की, उससे ध्यान हटाने के इस तरह का विपक्ष विरोध प्रदर्शन कर इस्तीफे की मांग कर रहा है। साथ ही वे बोले कि राज्यपाल के इस वक्तव्य का कोई भी समर्थन नहीं कर रहा है, लेकिन उनकी भूमिका कभी भी छत्रपति शिवाजी महाराज के विरोध में नहीं थी। राज्यपाल महोदय ज्या दिवसीपासून महाराष्ट्र झाले त्या दिवसीपासून छत्रपती शिवरायांच्या ते शिवनेरी किल्ल्यावर ते गेले, छत्रपती शिवरायाच्या बाबत जे जे विषय आलेत त्यांनी अतिशय संवेदनशीलपणे त्यांनी आपलं काम केलं। त्यांच्या रोजच्या भाषणामध्ये बोलण्यामध्ये छत्रपती शिवरायाचा उल्लेख आहे। त्यांनी कधी इतिहासाला छत्रपती शिवरायाच्या प्रतिमेला कधी टाचणीवर त्या ठिकाणी डॅमेज करण्याचा प्रयत्न केला नाही, ते करू शकत नाही। आणि छत्रपती शिवराय मी कालही सांगितलं आणि सर्वच आमची भूमिका मांडली की भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता, या देशातला 18 कोटी भाजपचा कार्यकर्ता, या राज्यातला कार्यकर्ता छत्रपती शिवरायांची ऊर्जा घेऊनच काम करतो, छत्रपती शिवरायांच्या इतिहासातून प्रेरणा घेऊन काम करतो। आणि छत्रपती शिवरायांना देशातनं, जगातनं, महाराष्ट्रातनं त्यांचं स्थान कोणी कमी करू शकत नाही। पण ज्या दिवशी हे संदर्भ आला त्या स्टेजचा शरद पवारजी, नितीनजी त्या स्टेजवर असताना त्यांचा गौरव करणे ठीक आहे, पण त्या गौरवात एखादा त्यांच्या बोलण्यात जो सार आला त्यामध्ये छत्रपती शिवरायाची इतिहासावर, प्रतिमेवर थोडा मोठ्या प्रमाणावर आकांडतांडव झाला त्या बोलण्यावर, तर मी कालही म्हटलं की आम्ही सर्व, स्वतः राज्यपाल आणि सर्व छत्रपती शिवरायांच्याच मावळ्यासारखे आम्ही काम करतो। त्यामुळं विरोधकांनी केवळ स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अत्यंत लाजिरवाण्या शब्दामध्ये राहुल गांधींची टीका केली, त्या विषयाला संपूर्ण महाराष्ट्राची निंदा केली आणि त्या विषयाला सोडून त्या विषयावर मग जर उद्धवजीच्या सेनेला जर एवढंच त्या ठिकाणी हिंदुत्ववादी आणि छत्रपती शिवराय आणि वीर सावरकरांचा त्या ठिकाणी फरक नसता, तर वीर सावरकरांच्या विषयावर जेव्हा राहुल गांधी वाईट बोलतात, अपशब्द बोलतात, त्यांचा इतिहास हा संपूर्ण जगाने आणि संपूर्ण देशाच्या स्वातंत्र्याला महान इतिहास आहे वीर सावरकरांचा, ते गळाभेट घेतात आदित्य ठाकरे, खरं तर इतिहासावर कुणी आता जाऊ नये, त्या विषयाला काढून पुढं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनेक विकासाचे कामं आहेत, महाराष्ट्राला पुढं न्यायचं आहे। आणि केवळ टीका टिप्पणी करण्याकरता आता खूप त्या ठिकाणी मला वाटतं महत्व देऊ नये, आपणही त्या ठिकाणी महत्व देऊ नये असं मला वाटतं। इसके साथ ही वे बोले कि शिंदे फडणवीस सरकार कार्यकाल पूरा करेगी, ये सरकार मजबूत सरकार है। अगर बहुमत सिद्ध करने को कहा गया तो वे अभी भी सरकार बहुमत सिद्ध कर सकती है और 184 की संख्या के बहुमत से चुने जाएंगे। खरतर भारतीय जनता पार्टी का अध्यक्ष म्हणून मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगेल, रोज संख्या वाढता है, रोज पक्ष प्रवेश होते है। राष्ट्रवादी काँग्रेस उद्धवजीकडले मोठ्या प्रमाणावर पक्षाचे कार्यकर्ते, स्वतः राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये असताना 500 वर प्रमुख जिल्हा परिषदच्या लेवलच्या विधानसभेचे माजी आमदार लेवलचे आणि नगरसेवक यांनी पक्षामध्ये प्रवेश घेतला जेव्हा राहुल गांधी प्रवासावर होते, आणि त्यामुळं कुठेही असं वातावरण नाही आहे।
100% पूर्ण सरकार चालेल आणि आमचं सरकार खरं तर मी वागी सांगितलं आमचं सरकार हे प्रचंड चांगलं काम करतंय, रोज चांगले निर्णय घेतंय, रोज त्या ठिकाणी नवीन नवीन बाबी करतंय। मागच्या 2.5 वर्षात सरकारपेक्षा 3 महिन्याचं 4 महिन्याचं सरकार हे जनतेला आता त्या ठिकाणी रिलीफ देत आहे। राज्यपालांची अशी वक्तव्य की त्यांची मागच्या वेळेस संख्या जी आहे ती नेहमीच कमी होत आली आहे, जेव्हा जेव्हा बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली काही पुष्कळ लोक अब्सेंट राहिले, काही लोक आपापल्या कामात गेले, त्यांना हे माहीत आहे पूर्ण बहुमत आहे। मध्यावधी निवडणुका का लागतील, कसं काय चाल, कारण काय आहे, काही आमदार कमी होणार आहेत का, वाढणार आहेत, म्हणजे आताही मोठ्या प्रमाणावर 20-25 आमदारांचं छुप समर्थन त्या सरकारला आहे, त्यामुळं त्या भानगडीत पडू नका, या सरकारला काम करू द्या। हे सरकार चांगलं काम करत आहे आणि 2024 मात्र तुम्ही तिघही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धवजी तुम्ही तिघही तुमचे उमेदवार बघा तुम्हाला मिळतील का, त्याची काळजी घ्या। गुजरात चुनाव व संगठन के कार्य पर बावनकुले बोले कि भाजपा के कार्यकर्ताओं को भेजने या बोलने की जरूरत नहीं होती, वे संगठन मजबूत करने के लिए प्रचार के लिए जाते हैं। रहा सवाल गुजरात चुनाव का, तो 145 से अधिक मतों के साथ भाजपा की सरकार गुजरात में बनेगी, ऐसा बावनकुले द्वारा कहा गया। हम तो संगठन तो नेहमीच कार्य है कि जेव्हा जेव्हा ज्या ज्या प्रदेशात निवडणूक लागतात त्या त्या प्रदेशामध्ये आम्ही प्रचाराला जातो, कुणालाही कोणी बोलवत नाही। हा सवय भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यकर्त्यांना आहे की पक्ष कार्यकर्ता उठतो आणि प्रचाराला जातो, कुणाला त्या ठिकाणी पाठवायची गरज पडत नाही। राहिला प्रश्न गुजरात निवडणुकीचा, मला त्या गोष्टीचा आनंद आहे की 27 वर्षामध्ये गुजरातच्या इतिहासामध्ये जे सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे यावेळी मात्र 145+ वर सीट घेऊन गुजरातचं सरकार येईल असं वातावरण गुजरातमध्ये आहे। विरोधी पक्ष नाहीत आहे आणि प्रचंड वाईट परिस्थिती आहे, त्यामुळं 145+ तुम्हाला दिसेल। बहरहाल लेकिन अब ये तो आने वाला वक्त ही बतलाएगा कि गुजरात में किसकी सरकार बनेगी। NBC न्यूज के लिए कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।